नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आहात शेतकरी माझाच्या युट्यूब चॅनलवरती। आत्ता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये वातावरण बऱ्यापैकी क्लिअर होते। या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी करून घ्यायच्या आहे, कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात, या संदर्भात आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देतोय। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, आता 4 ते 5-6 दिवस जो पाऊस झाला, या पावसामध्ये मी आज बऱ्याच भागांमध्ये बघितलं तर बागा थोड्या वीक वाटताय, थोड्या अशक्त झाल्या आहे। याला मेन कारण असं झालं की बऱ्याच वेळा आता हे जे काही आपले 10-12 दिवस गेले, यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने बागेला खतं दिलेली नाही। जी काही खतं आपण पूर्वी टाकली होती ती काही मोठ्या प्रमाणात बागांमध्ये वाहून गेली आहेत। काही शेतकऱ्यांना मायक्रोन्युट्रिएंटचे स्प्रे द्यायचे असतात तेही दिलेले नाही। आज हे वातावरण क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, आपल्या बागेला एखादं मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो आणि मिक्स मायक्रोन्युट्रन 5 ते 6 किलो या पद्धतीनं आपल्या प्लॉटसाठी सोडून द्यायचं आहे। त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ह्या पावसाळी वातावरणामध्ये जीएचे जे काही ॲप्लिकेशन होते, हे जीएचे ॲप्लिकेशनसुद्धा देता नाही आले। बऱ्याचशा लोकांच्या पहिल्या डिपिंगासुद्धा लेट झाल्या आहेत। आत्ता येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये दिवाळी येत असल्यामुळे बरेचसे आता लेबर घरी जाण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा कल हा चांगल्या वातावरणामध्ये स्प्रे घ्यायचा की हँडडिप करायची, असा निर्णयामध्ये बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन दिसतंय। शेतकरी बांधवांनो, 21 ते 24 तारखेपर्यंत परत पावसाळी वातावरण तयार होतंय आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपले प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये येणार असतील तर माझे एक तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही स्प्रेद्वारे किंवा फर्नीद्वारे जीएचे ॲप्लिकेशन करू नये, तुम्ही हँडडिपचाच विचार करावा। कारण आजच्या परिस्थितीमध्ये ज्या जे प्लॉट पहिल्या डिपिंग न करता जिथं स्प्रे घेतले ते प्लॉट बऱ्यापैकी फ्लॉवरिंगमध्ये गळ आणि कूज झाली। हँडडिप हा एक चांगला ऑप्शन आहे तुमचं फ्लॉवरिंगमध्ये पावसाळी वातावरणात बाग वाचवण्यासाठी। त्यानंतर जर तुम्ही आत्तापर्यंत कोणत्याही प्लॉटला मायक्रोन्युट्रिएंटचे स्प्रे वरती दिलेले नसतील ते लवकरात लवकर करून घ्या, कारण त्यामुळे बाग पिवळी होणे किंवा अशक्त स्वरूपात दिसणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात मला एका गेल्या काल आणि परवा दिसले। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आज असे काही तुम्ही ॲप्लिकेशन दिले नसतील न्यूट्रिशनच्या बाबतीत, तेवढे पूर्ण करणं गरजेचं आहे। जर एखाद्या बागेचा काही काही शेतकऱ्यांनी एकसुद्धा अशी गोष्ट केली आहे की एका काडीवरती 4-4, 5-5 एक डावणीच्या वातावरणाच्या याने 3-3, 4-4 फुटी ठेवली आहे। ज्या काडीवरती आज 3 ते 4 फुटी आहेत त्या काडीचा आज शेंडा कमी होते। जर तुमच्या बागेला 14-15 पानं जर नसतील त्या बागेची क्वालिटी होण्यास किंवा त्या बागेची फुगून होण्यास अडचण येऊ शकते। या चांगल्या वातावरणामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट करायची, काडीवरती 2 घट ठेवायचे। जर तुमची काडीची साईज 3 ते 4 mm असेल तर तुम्हाला काडीवरती 1 फूट ठेवायचे। या सगळ्या कामाच्या पद्धती तुम्हाला येत्या 4 ते 5 दिवसात पूर्ण करायच्या आहे। याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर शेअर करा। नमस्कार।